महापूर आला. त्या महापुरामध्ये आंबिलवाड्याची 4.5 एकराची वस्ती, 650 घरं, 3 ते 4 हजार नागरिक पूर्ण पाण्याखाली वस्ती गेली. आतापर्यंत आम्ही 50,000 रुपयांचं जेवण पाठवलंय, पण आमच्यापर्यंत अन्नाचा एक शुद्ध सुद्धा महानगरपालिकेचा आलेला नाहीये. पाणी घुसल्याला आता सध्या, गेल्या वेळेस मी पाणी घुसलं तर तिथपर्यंत कोण काढाय, आम्हीच काढले. 4-5 दिवस भिंतीची, तिकडून भिंतीवरनं पाणी येत. त्यावेळेस त्याला अधिकार सुद्धा नव्हता ज्या चमड्याचं तोंड फोडायचं, पण त्यांनी तोंड फोडून गेला. लहान लेकरं तिथे खेळायला गेले, बॉल समोर दिसला म्हणून बॉल काढायला गेले आणि ते लेकरू तिथं वाहून गेलं. आज त्या बाईचं जान जवान लेकरू, 10-12 वर्षाचा मुलगा मिळाला, जेणेकरून पुढचं आयुष्य ती तिच्याजवळ जिंकणार होती, ती लेकरू तिथं गेलं. तिला न्याय भेटला नाही, कारण की जो ज्या वेळेस पाऊस पडल त्या त्यावेळेस आम्हाला फक्त भीती राहणार की जेणेकरून जिथं भिंत पडली त्या भिंतीतनं परत पाणी येणार आणि परत आम्हाला शाळेत यावं लागणार आणि परत आम्हाला उपाशी राहावं लागणार. आले असेल मध्ये आम्हाला तर अरविंद शिंदे यांनी एक केली जेवणाची. अरविंद शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. अरविंद शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं.